नमस्कार मित्र हो, मी स्मिता आणि स्मिता स्कूप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत लाल रस्स्याची झणझणीत मालवणी सुरमई फिश कडी। सर्वप्रथम यासाठी लागणारे साहित्य बघूया। यासाठी 4 चमचे मालवणी मच्छी मसाला, 1 कांदा, 1 वाटी किसलेलं खोबरं, 2 ते 3 आल्याचे तुकडे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 चमचा हळद, 7 ते 8 सुरमईचे पीसेस। हे सुरमईचे पीसेस आपण स्वच्छ धुवून 10 मिनटं अगोदर त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे। कोकम आपण थोड्याशा पाण्यात भिजवत ठेवलेलं आहे, 2 चमचे तेल। चला तर मग आपण सर्वप्रथम आपलं वाटण बनवून घेऊया। मिक्सरमध्ये आपण जे वाटण्यासाठी घेतलेले सर्व पदार्थ टाकून अशा प्रकारे मसाला बनवून घेऊ। यात 1 ग्लास पाणी ऍड करू म्हणजे मस्त ग्रेव्ही तयार होईल। गॅस चालू करून एका पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल ओतून घ्या। तेल गरम झाल्यावरती जे आपण वाटण तयार केले ते आपण यात ओतूया। याला चांगलं उकळी येईपर्यंत 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती शिजवत ठेवा। उकळी आल्यानंतर त्याच्यात जे आपण सुरमईचे मॅरिनेट करून ठेवलेले पीसेस आहेत ते टाका। दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर त्याच्यात आपण आता कोकम टाकूया। कोकम अगोदर आपण पाण्यात भिजवून ठेवलं होतं, तर कोकमची आता 4 ते 5 कोकम आपण त्याच्यात ॲड करूया। चवीनुसार मीठ टाका। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे। तर अशा प्रकारे आपली मालवणी सुरमई फिश कढी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मालवणी मच्छी मसाला बनवायचं साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया आणखी एक रेसिपी घेऊन आपल्या लाडक्या चॅनलवर स्मिता कुकमध्ये। नमस्कार।